नीड्स ऑफ ब्रेन, मेंदूला काय काय लागतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा प्रश्न. आता लगेच उत्तर तुमच्या समोर आलंय, पण असा क्विझ मी विचारला असं की मेंदूला काय काय लागतं, तर तुम्ही सांगितलं तर पूर्वानुभव लागतात, झोप लागती आणि खूप साऱ्या गोष्टी, आणि ज्या याच्यामध्ये मी बसवलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट फूड, शरीर सगळं चालायला, मेंदू चालायला आपल्याला खूप चांगलं फूड लागतं. चांगलं काय फूड लागतंच, ज्यातनं आपल्याला एनर्जी मिळत राहते. दुसरी गोष्ट लिहिली आहे स्लीप. जेव्हा आपण झोपतो, म्हणजे आपण म्हणतो ना मुलांना 7 तासाची झोप पाहिजे, किंवा एका दिवशी आपल्याला जर का लेट नाईट झालं कार्यक्रमानिमित्त आणि आपली पूर्ण झोप झाली नसेल, तर दुसऱ्या दिवशी बैचेन होतं. कारण झोपेच्या वेळेत आपला वॉचमन सगळी कपाटं नीट लावत असतो. लक्षात येते मी काय म्हणतेय, की जे जे दिवसभरात तुम्ही जमा केलंय ना फोटो स्कीमाज, त्या सगळ्या योग्य कप्प्यात, जसं आपण आपल्या घरातलं कपाट लावतो ना स्वतःच, की सगळ्या एका ह्याच्यामध्ये आपले सलवार, एकामध्ये कुर्ते, एकामध्ये आपले रुमाल, एकामध्ये आपले नॅपकिन्स, आणि मग आपल्याला जायची शाळेला जायची सकाळची गडबड असली तर सगळं जर का कपाट उचकलं असेल आणि मिक्स झालं असेल तर काही सापडत नाही. सलवार घेऊ का कुडता घेऊ, कुडता आहे तर दुपट्टा सापडत नाही, असं काही काही होतं. तसंच आपल्या मेंदूतलं कपाट जर का रात्री नीट नाही लावलं गेलं तर दुसऱ्या दिवशी त्यातनं काढता येऊन इन्फॉर्मेशन कनेक्ट करून नवीन अल्बम बनवण्याच्या कामात व्यत्यय येतो. म्हणून मुलांची स्लीप खूप छान झाली पाहिजे, त्यावेळेतले सगळं मांडणी चालू असते. सो स्लीप इज बेसिक नीड ऑफ अ ब्रेन. पाणी, पाण्याशिवाय तर काहीच नाही झालं. सो मेंदूच्या सगळ्या पेश, ज्यावेळी असं होतं की पाणी कमी पडतं तेव्हा मेंदू इतर भागांकडनं पाणी ओढायला चालू करतो, कारण सगळ्यात फंक्शनॅलिटी जास्त मेंदूची असते आणि इट नीड्स लॉट्स ऑफ वॉटर. आणि हल्लीची मुलं खूप कमी पाणी पितात. आमच्या शाळेमध्ये आम्ही एक वॉटर बेल केली आहे, आठवणीची बेल, की त्यावेळी बेल वाजली की मुलांनी न विचारता पाणी प्यायचं. किंवा इनफॅक्ट मोठ्या मुलांना तर विचारायचं पण नाही आम्हाला, जे विचारतात का मुलं बाई श्वास घेऊ का, मग आम्ही म्हटल्यावर घेतात का. तसं पाणी ही मेंदूची गरज आहे, शरीराची गरज आहे. त्यामुळं वर्गामध्ये पाणी प्यायची इच्छा झाली तर कोणीही विचारायचं नाही असा माझा नियम आहे, की तुम्ही जसं ऑक्सिजन तसं पाणी. आणि लास्ट अगदी सोपं आहे की ऑक्सिजन. आता मगाशी मी आपण त्यांना 10 उड्या मारायला लावल्या ना, एकच कारण होतं की मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळावा आणि पुढचं समजावं. तर हे जेव्हा 4 गोष्टी तुम्हाला मिळतात तेव्हा मेंदू उत्तमरित्या काम करतो. फक्त एवढंच काम, आणि काही गोष्टी आहेत पण बेसिक नीड्स ऑफ ब्रेन या आहेत. आणि आपल्या शाळांमध्ये बहुतेक वेळा ह्या 4 गोष्टींचा विचार नसतो. तसं बघा, इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, म्हणजे माझीच आहे, माझी शाळा 8 चालू होती, बरं काय. मुलं घरातनं रिक्षात नेतात, खूप लांब लांबून येतात, त्यामुळं सकाळचं फूड तर नसतंच, पोटात काही नसतं. एखादा दुधाचा ग्लास तो कुठंतरी ओकलेलाच असतो किंवा नको वाटतं एवढ्या लवकर खायला, पण पोटात अन्न नाही. लाईफस्टाईलमुळं झोप नाही, रात्रीची झोप खूप उशिरा, मुलं 11-12 गेम्स खेळ हे खेळ, त्यामुळं कोऑर्डिनेशन होऊन सगळी कपाटं आवरलेली नाही. मुलं पाणी तर खूप कमीच पितात आणि पहिला आल्या आल्या तास खेळाचा नाही किंवा एक्सरसाईजचा नाही, त्यामुळे ऑक्सिजन नाही. अरे देवा, हे 4 जर नाही तर मेंदू चालू कसा होणार आणि मग शिक्षणाची प्रक्रिया कशी चालू करायची. मोबाईलला चार्जिंग नाही, सिम कार्ड नाही, बॅटरी नाही, तर मोबाईल कसा करायचा चालू. तसंच मेंदूच आहे की मुलांनी जर का या 4 गोष्टी केल्या नसतील तर तुमचं शिकवणं व्यर्थ आहे, पाणी आहे ते सगळं. त्यामुळे या गोष्टी होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बिचारी जी मुलं खरंच सकाळी बिन खाता पिता शाळेला येतात, त्याचं पाप आम्हाला लागणार आहे. आम्ही ठेवले खूप लवकर शाळा, 11 शाळेची मुलं, मला फरक दिसतो. माझे 2 शाळा आहेत, इंग्लिश मीडियम सकाळी असतं आणि मराठी मीडियम 11 असतं. मला स्वतःला जाणवतं की मराठी मीडियमच्या मुलांची शिकण्याची पहिल्या तासाची कपॅसिटी जास्त चांगली असती, कारण ती शाळा माझी 11 आहे, प्राथमिकचं युनिट मराठीचं 10 आहे. ती मुलं सकाळी वरण भात खाऊन व्यवस्थित जीवन आलेली असतात. माहीत नाही लाईफस्टाईल, इंग्लिश मीडियमच्या पालकांची लाईफस्टाईल लेट नाईट्स जास्त आहेत, मराठीचा पालक तितका नाही आहे. ही मुलं बऱ्यापैकी झोपलेली असतात. पाणी ऑक्सिजन आमचे ऑलमोस्ट सकाळचे तास आम्ही मुद्दाम कवायत हे प्रकार शनिवारी फक्त न घेता रोज घेतले, किंवा तासाला पहिल्याच 1-15 उड्या मारायला लावल्या तर ऑक्सिजनची तयारी थोडं कमी ना, पण वी कॅन मेक लिटल चेंज. काहीच न करण्यापेक्षा तेवढा मला शक्य तेवढं आम्ही दोन्हीकडे करायचा प्रयत्न करत असतो. तर बेसिक नीड्स ऑफ ब्रेन सगळ्यांना समजले असं समजते. 4 गोष्टी मी एक्सप्लेन केल्या आहेत, फूड स्लीप वॉटर ऑक्सिजन. इथंपर्यंत समजलं असेल तर एक क्विक रिव्हिजन करते. वॉशिंग मशीन आठवत आहे, डोळे बंद करा सगळ्यांनी, की मेंदू का शिकायचा. वॉशिंग मशीनच्या उदाहरणातून आपण घेतलं होतं. त्याच्यानंतर आपण एक पॅटर्न घेतलं होतं ज्याच्यामध्ये मी
झाड काढायला लावलं आणि आजोबांचं एक्झाम्पल दिलं. त्याच्यानंतर मी मेंदूची उत्क्रांती एका स्लाईडमध्ये शिकवली आहे, मेंदूचं मॉडेल बनवण्याची एक स्लाईड मी तुम्हाला दिली. ह्या सगळ्या स्लाईड शेअर होतील, काही प्रॉब्लेम नाही. पण मोर दॅन टेकिंग नोट्स ऑर स्लाईड्स, पक्क वर्ग, ते जे दीर्घकालीन मेंदूत जाणं महत्वाचं आहे ना, ते माझ्या दृष्टीने जास्त महत्व आहे. अल्पकालीन मध्ये नको. 8 दिवसांनी परत मी भेटले आणि विचारलं की सांगा बघू अमिगडाला, असं का म्हणजे काय म्हणताय तुम्ही अमिगडाला, असं होऊ नये. ऍटलीस्ट इट शुड गो इन टू दीर्घकालीन मेमरी. म्हणून शिकवणाऱ्याचं स्किल असतं की तुम्ही कोणत्या ह्याच्यात नेताय. खूप ऍक्टिव्हिटीनी दिलं, उदाहरणाने दिलं की ते ऑलमोस्ट दीर्घकालीन मेमरीत जात असतं. सो ॲज अ टीचर तुम्ही असं शिकवा की ज्याच्यात दीर्घकालीन मेमरीमध्ये ते टिकलं पाहिजे. काही रेफरन्स बुक्स मी इथं लिहिलेली आहेत. करता करविता माझं फेवरेट पुस्तक आहे, याच्यात पूर्ण मेंदूची माहिती दिलेली आहे. पानसे सरांचे पुस्तक आहेत. पानसे सरांनी आम्हाला रचनावादामध्ये हे सगळं शिकवलं होतं. मेंदू त्यांनीच मला शिकवलेला आहे. त्यांच्याकडनं साक्षात हे शिक्षण मिळावं याच्यासारखं भाग्य नाही खरं तर. त्यांच्याकडनं मी हा मेंदू शिकले होते. आणि जेव्हा आम्हाला सरांनी सांगितलं की प्रत्येकाने एक 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 घटक शिकवायचा आणि मला मेंदू शिकवायला आला होता, तर काही वर्षांनी अशी ओळख झाली की नीतूताई आणि मेंदू असं गणित बनलं. पानसे सरांनी पण मला खूप कौतुक केलं की तू तुझ्यासारखा मेंदू नाही मला शिकवतायत, इतका सोपा कसा केला. असं करता करिता मध्ये हे पुस्तक तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. नव्या शिक्षणाच्या नव्या दिशा पण आहेत, लर्निंग ब्रेन आहे, अशी काही 4-5 पुस्तकं आहेत. पण आपल्या जीवाभावाचं, आपल्या भाषेतलं सोपं समजणारं सगळ्यात पहिला नंबरचं पुस्तक आहे. ते सगळ्यांनी खूप छान प्रकारे वाचून वाचून चोथा करावा अशी माझी इच्छा आहे. तर ते पुस्तक तुम्ही बाजारात अवेलेबल आहे. आणि That's it. Thank you. माझं सेशन इथपर्यंत संपतं. मेंदूशी रिलेटेड आपण बरंच काही शिकलो.